तर मित्रांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये इतर सुपर क्लास अतिशय महत्त्वाचे जी क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे ही सर्वात पहिली आपणाशी एक रिक्वेस्ट आहे तसे चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढे ही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर या सुपर क्लास सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे पिवळा ड्रेस घालणे जगातील कोणत्या देशामध्ये गैरकानुनी आहे पिवळा ड्रेस घालणे हे जगातील कोणत्या देशामध्ये गैरकानुनी आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील मलेशिया हा जो देश आहे या देशामध्ये पिवळा ड्रेस घालणे हे एक गैरकानुनी आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी भारतात महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील महाराष्ट्रातील पुणे हे जे आहे या शहरामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रमोदिनीची एक स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न संगमरवर हे प्रसिद्ध खनिज भारतातील कोणत्या राज्यात आढळत असते ते सांगायचं आहे संगमरावर हे प्रसिद्ध खनिज भारतातील कोणत्या राज्यात आढळते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतातील राजस्थान हे जे राज्य आहे या राज्यामध्ये संगमरावर हे प्रसिद्ध खनिज एक आढळत असते पुढचा प्रश्न साखर उत्पादनामध्ये जगातील कोणता देश प्रथम क्रमांकाचा आहे ते सांगायचं आहे मित्रांनो साखर उत्पादनामध्ये जगातील कोणता देश प्रथम क्रमांकाचा बनलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो साखर उत्पादनामध्ये आहे जगातील ब्राझील हा देश एक नंबरचा किंवा प्रथम क्रमांकाचा देश बनलेला आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठा कतलखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे जगातील सर्वात मोठा कतलखाना हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो शिकागो हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये जगातील सर्वात मोठा कतलखानाची एक स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न सुंदा हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे सुंदा हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य मित्रांनो सुंदा हा जो आहे तो प्रसिद्ध असलेल्या गर्ताचा एक प्रकार बनलेला आहे पुढचा प्रश्न हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता ही खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील सुंदा गर्ता ही जी गर्ता आहे हिंदी महासागरातील अतिशय म्हणजे सर्वात जास्त जास्त खोल असणारी एक गर्ता बनलेली आहे पुढचा प्रश्न मर्याना हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे ते सांगायचं आहे मित्रांनो मर्याना हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मर्याना हा जो आहे तो अतिशय प्रसिद्ध असलेल्या एक गर्ताचा प्रकार बनलेला आहे पुढचा प्रश्न मर्याना ही करता जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात खोल गर्ता बनलेली आहे मर्याना ही गर्ता जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात खोल गर्ता बनलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील जगातील पहिल्या क्रमांकाची जी गर्ता आहे ती मर्याना ही एक अतिशय प्रसिद्ध गर्ता बनलेली आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी सालमोडीला टायफी या जीवाणूमुळे खालीलपैकी कोणता आजार होत असतो सालमोडीला टायफी या जीवाणूमुळे खालीलपैकी कोणता एक आजार होत असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो टायफाईड हा जो आजार आहे साल टायफिया जीवांमुळे होणारा एक प्रसिद्ध आजार बनलेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी आम्लविरोध औषध बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा एक उपयोग केला जात असतो आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा एक उपयोग करण्यात येत असतो ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील आम्लविरोधक औषध बनवण्यासाठी वरीलपैकी दोन्ही म्हणजेच दूध तसेच मॅग्नेशियम या दोघांचा एक उपयोग केला जात असतो पुढचा प्रश्न लोकसभेला बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना देण्यात आलेला आहे लोकसभेला बरखास्त करण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील राष्ट्रपती यांच्याकडे जे आहे, लोक आहे। ते लोकसभेला बरखास्त करण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न लोकपाल विधेयकाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते लोकपाल विधेयकाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील लोकपाल हे जे विधेयक आहे या विधेयकाला दुसऱ्या नावाने म्हणजे सरकारी विधेयक या नावाने एक ओळखले जात असते पुढचा प्रश्न या ठिकाणी कोणाकडून मांडण्यात आलेल्या लोकपाल विधेयकाला सरकारी विधेयक या नावाने देखील ओळखले जात असते ते सांगायचं आहे मित्रांनो कोणाकडून मांडण्यात आलेल्या लोकपाल विधेयकाला सरकारी विधेयक या नावाने देखील ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक दोन राहील मंत्र्यांकडून मांडण्यात आलेल्या लोकपाल विधेयकाला सरकारी विधेयक या दुसऱ्या नावाने देखील एक ओळखले जात असते पुढचा प्रश्न राज्यसभेत बारा सदस्याची नियुक्ती खालीलपैकी कोणता व्यक्ती करत असतो राज्यसभेमध्ये बारा सदस्यांची नियुक्ती ही खालीलपैकी कोणता एक व्यक्ती करत असतो ऑप्शन क्रमांक चार योग्य राष्ट्र मित्रांनो राष्ट्रपती भारताचा जो राष्ट्रपती हा व्यक्ती आहे राज्यसभेत बारा सदस्यांची नियुक्ती करणारा एक व्यक्ती बनलेला आहे मित्रांनो अन आपल्यासाठी पीएसआय विभागीय पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे जर या टेस्ट सिरीज मध्ये आपण भाग घेतला तर आपल्याला शंभर टक्के स्कॉलरशिप मिळू शकते जर आपण रँक एक ते तीन मध्ये आला तर आपल्याला शंभर टक्के स्कॉलरशिप मिळू शकते आणि आपण रँक चार तेराच्या मध्ये आला तर आपल्याला पंच्याहत्तर टक्के अनअकॅडमी स्कॉलरशिप प्रोवाइड करणार आहे जर आपण रँक चौदा ते वीस च्या मदत आला मित्रांनो तर त्या ठिकाणी आपल्याला पन्नास टक्के स्कॉलरशिप अनअकॅडमी प्लॅटफॉर्म प्रोवाइड करणार आहे मित्रांनो ही पीएसआय विभागीय पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज जी आहे ती पाच मार्च दोन हजार बावीस ला सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान लाईव्ह घेतली जाणार आहे या टेस्ट सिरीज मध्ये एनरोल करते वेळेस मित्रांनो आपल्याला एक्झाम झी केरत यूज करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला दहा पर्सेंट डिस्काउंट लगेच दिले जाईल तर मित्रांनो या टेस्ट सिरीजचा चा लिंक आपल्याला सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये प्रोवाईड केलेला आहे नक्कीच एनरोल करून ठेवायचा आहे जेव्हा टेस्ट लाईव्ह होईल त्याच्या आधी आपल्याला मोबाईलवर नोटिफिकेशन मिळून जाईल पुढचा प्रश्न राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख हा खालीलपैकी कोणता एक व्यक्ती असतो ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील घटक राज्याचा राज्यपाल जो आहे तो राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख असणारा एक व्यक्ती बनलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर काय आहे राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो राष्ट्रीय युवा दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी एक साजरा करण्यात येत असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील बारा बारा जानेवारी हा जो दिवस आहे या दिवसामध्ये राष्ट्रीय युवा दिन एक साजरा केला जात असतो पुढचा प्रश्न राष्ट्रीय युवा दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असतो राष्ट्रीय युवा दिन हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असतो ऑप्शन क्रमांक चार योग्य मित्रांनो स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन एक साजरा केला जात असतो पुढचा प्रश्न भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे ते सांगायचं आहे भारत भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी ही खालीलपैकी कोणती एक व्यक्ती आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील महान्यायवादी ही जी व्यक्ती आहे भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी असणारी एक व्यक्ती बनलेली आहे पुढचा प्रश्न शेष विषयावर कायदे करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना आहे शेष विषयावर कायदा करण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो केंद्र सरकार यांच्याकडे शेष विषयावर कायदा करण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न इम्पिरियल बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे इम्पेरियल बँकेची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो हे जे वर्ष या वर्षामध्ये एक स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया आपल्या काय आहे भारतामध्ये व्याघ्रगणना दर किती वर्षाने केली जात असते भारतामध्ये व्याघ्रगणना ही दर किती वर्षाने केली जात असते ऑप्शन क्रमांक दोन उपग्रहाय मित्रांनो भारतामध्ये तर चार वर्षाने व्याघ्रगणना एक कन्यात येत असते पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते खालीलपैकी कोणते व्यक्ती होते ते सांगायचं आहे मित्रांनो महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते हे खालीलपैकी कोणते एक व्यक्ती होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील लोकमान्य टिळक ही जी व्यक्ती आहे महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते असलेली एक व्यक्ती बनलेली आहे पुढचा प्रश्न हवामाल हे प्रसिद्ध वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे हवामाल ही प्रसिद्ध वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो भारतातील जयपूर हे जे शहर आहे या शहरामध्ये प्रसिद्ध असलेली हवामहल ही वास्तू एकस्थित झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया काय आहे हवामहल स्थित असलेले जयपूर हे प्रसिद्ध शहर भारतातील कोणत्या ते सांगायचं आहे मित्रांनो हवामहल स्थित असलेले जयपूर हे प्रसिद्ध शहर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील भारतातील राजस्थान हे जे राज्य आहे या राज्यामध्ये हवामहल स्थित असलेले जयपूर हे ठिकाण स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न नंतर प्राप्त सॉरी uh, निधनानंतर भारतरत्न प्राप्त करणारी पहिली व्यक्ती खालीलपैकी कोणती एक व्यक्ती आहे निधनानंतर भारतरत्न प्राप्त करणारी पहिली व्यक्ती खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक दोन उग्रित्रा बाळशास्त्री जांभेकर ही जी व्यक्ती आहे निधनानंतर भारतरत्न प्राप्त करणारी भारतातील प्रथम क्रमांकाची एक व्यक्ती बनलेली आहे पुढचा प्रश्न भारतात प्रथम रेल्वे कोणत्या प्रांतात सुरू झाली होती भारतात प्रथम रेल्वे ही कोणत्या प्रांतामध्ये सुरू झालेली होती ऑप्शन क्रमांक दोन उग्रही मित्रांनो भारतातली प्रथम रेल्वे जी आहे ती सर्वप्रथम बॉम्बे प्रांतामध्ये एक सुरुवात करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न झास्कर पर्वतरांगेचे स्थान कोणत्या हिमालयात स्थित आहे ते सांगायचं आहे झास्कर पर्वतरांगेचे स्थान हे कोणत्या हिमालयामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य राहील काश्मीर हिमालयामध्ये जे आहे ते झास्कर पर्वत पर्वतरांगाचे स्थान एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर काय आहे सिंगताना हा खालीलपैकी एक कशाचा समृद्ध स्रोत आहे ते सांगायचं आहे मित्रांनो शेंगदाणा हा खालीलपैकी कशाचा एक समृद्ध स्त्रोत आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील शेंगदाणा जो असतो मित्रांनो तो प्रथिनांचा एक समृद्ध असलेला स्त्रोत बनलेला आहे पुढचा प्रश्न घटक राज्याचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना देण्यात आलेला आहे घटक राज्याचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना देण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो घटक राज्याचा राज्यपाल यांच्याकडे जे आहे घटक राज्याचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात श्रीमंत शहर खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे मित्रांनो भारतातील सर्वात श्रीमंत शहर हे खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतातील मुंबई हे जे शहर आहे भारतातील सर्वात श्रीमंत असलेले एक शहर बनलेले आहे पुढचा प्रश्न सूर्यमालेतील गुरुग्रहावर खालीलपैकी कशाचा पाऊस पडत असतो ते सांगायचं आहे मित्रांनो सूर्यमालेतील गुरु या ग्रहावर खालीलपैकी कशाचा एक पाऊस पडत असतो ऑप्शन क्रमांक राहील सूर्यमालेतील जो गुरुग्रह आहे यावर मित्रांनो हिऱ्याचा एक पाऊस पडत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी स्नॅपडील नगर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे स्नॅपडील हे प्रसिद्ध नगर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतातील उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे या राज्यामध्ये स्नॅपडील नगरची एक स्थापना करण्यात आलेली आहे महाधिवक्त्यांना घटना भंग केल्यास त्यांना निवृत्त कोण करत असते ते सांगायचं हा मित्रांनो महाधिवक्त्यांनी घटना भंग केल्यास त्यांना निवृत्त करण्याचा अधिकार कोणत्या व्यक्तींकडे आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य घटक राज्याच्या राज्यपाल यांच्याकडे जे आहे महाधिवक्त्यांना निवृत्त करण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये सर्वात पहिले उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन केलेले होते भारतामध्ये सर्वात पहिले उच्च न्यायालय हे कोणत्या ठिकाणी स्थापन केलेले होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो कोलकाता थीकान आहे थे, थे आहे। हे जे ठिकाण आहे ठिकाणामध्ये भारतातील सर्वात पहिले उच्च न्यायालयाची एक स्थापना करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न भारतामध्ये कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालय उपस्थित नाही ते आहे मित्रांनो भारतातील कोणत्या ठिकाणामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार राहील वरीलपैकी सर्वच म्हणजे मिझोरम गोवा अरुणाचल प्रदेशातील हे ठिकाणी उच्च न्यायालय एक नाही उपस्थित आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये एकूण किती राज्यांमध्ये उच्च न्यायालय उपस्थित नाही ते सांगायचा आहे मित्रांनो भारतातील एकूण किती राज्यांमध्ये उच्च न्यायालय एक उपस्थित नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतातील एकूण पाच राज्यांमध्ये उच्च न्यायालय एक उपस्थित नाही झालेले आहे पुढचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ कोणता व्यक्ती देत असतो मुख्यमंत्र्यांना गोपनीयतेची शपथ हे कोणते व्यक्ती देत असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो मुख्यमंत्र्यांना गोपनीयतेची व पद पदग्रहणाची जी शपथ आहे ते घटक राज्याचा राज्यपाल हा एक व्यक्ती देत असतो पुढचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार खालील पैकी कोणत्या व्यक्तींना असतो ते सांगायचं आहे मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार हा कोणत्या व्यक्तींकडे असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो घटक राज्याचा राज्यपाल यांच्याकडे जे आहे मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मुख्यमंत्री कोणाची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकत असतो मुख्यमंत्री हा व्यक्ती कोणाची मर्जी असेपर्यंत त्यांच्या पदावर राहू शकत असतो तर ऑप्शन ऑप्शन क्रमांक दोन विग्रहाल मित्रांनो या ठिकाणी राज्यपालाची मर्जी अशापर्यंत जे आहे मुख्यमंत्री आपल्या पदावर राहू शकत असतो पुढचा प्रश्न मंत्र्यांमध्ये खाते वाटप करणे व वा त्यांची पुनर्रचना करणे हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे आहे मंत्र्यांमध्ये खाते वाटप करणे तसेच त्यांची पुनर्रचना करणे हे कार्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे आहे ऑप्शन क्रमांक चार विग्रहाल मित्रांनो घटक राज्यांच्या मुख्यमंत्री यांचे जे कार्य आहे मंत्र्यांमध्ये खाते वाटप करणे तसेच या ठिकाणी पुनर्रचना करणे हे एक महत्वाचे कार्य बनलेले आहे तर मित्रांनो आजची हे स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला या चॅनलला एक सॉरी या व्हिडिओला या सुपर क्लासला एक लाईक कुठेच नाही जायचं आहे तसे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आजच्याच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये